हे सिंहासन आहे चमत्कारी चमत्कारी, हे सिंहासन आहे चमत्कारी, बत्तीस पुतळे धारी या प्रत्येक पुतळ्याचा किस्सा एकाहून एक निराळा, किस्सा एक निराळा, किस्सा एक निराळा। मनोरंजक आहे मुलांनो पुराणी ही कथामाला, मनोरंजक आहे मुलांनो पुराणी ही कथामाला, इथे मिळणार नेहमी तुम्हाला मनोरंजनचा मसाला, मनोरंजनचा मसाला। सिंहासन बत्तीसी, सिंहासन बत्तीसी, सिंहासन बत्तीसी। स्वागत अपने महाराजे अभिनंदन, हाँ शुभ दिन आहे पावन अभिनंदन। अरे कुठे चाललात भोजराज? आज परत निघालात सिंहासनावर विराजमान होण्यासाठी? नाही नाही पृथ्वीपती, मान्य की तुम्ही मोठे राजे आहात, पण इतके मोठे नाही, तितके महान नाही जितके वीर विक्रमादित्य होते, ज्यांचं हे सिंहासन आहे। ह्याच्यावर बसण्यापूर्वी थोडा विचार करा भोजराज, कुठे विक्रमादित्य आणि कुठे तुम्ही। ऐका, मी तुम्हाला वीर विक्रमादित्यांची गोष्ट ऐकवते। एका दिवशी असं झालं, महाराज आपल्या दरबारामध्ये ह्याच सिंहासनावर विराजमान होते। मंत्री महाशय। जी महाराज। मागील वर्षी आम्ही उज्जैनीच्या न्याय कारभारासाठी एक न्यायाधीश नियुक्त केले होते। होय स्वामी। त्यांचं कार्य कसं चाललंय? आमच्या प्रजेला ते योग्य न्याय देऊ शकतात की नाही? जी चांगलं चाललंय महाराज। ही गोष्ट तुम्ही कशाच्या आधारावर सांगता आहात? त्या न्यायाधीशांच्या विरुद्ध कुठूनच कशाच प्रकारचा विरोध किंवा असंतोषी सूचना तर नाही आली महाराज। जर प्रजा सहनशील असेल तर आम्ही मान्य करू की ती सुखी आहे। नाही महाराज, माझं हे तात्पर्य नव्हतं। तुम्ही सर्व क्षेत्रातून मागील दिवसात दिला गेलेला न्यायाच्या सूचना गोळा करा। अपराध काय होता, आरोप काय होता, साक्षीदारांनी काय सांगितलं, अपराध्याने आपल्या बचावामध्ये काय सांगितलं, न्याय काय दिला गेला आणि न्यायाधीश त्या निर्णयाप्रत कसे पोहोचले। जशी आपल्या आज्ञा महाराज। राजा ह्या नात्याने आमचं कर्तव्य आहे की आम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की आमच्या प्रजेवर न्यायाचं शासन असावं। आपण परमन्यायी आहात महाराज, आपणच हे असं म्हणू शकता। महाराज सांगा। एक ब्राह्मण आणि एक भाट आपलं दर्शन करू इच्छितात। का? ते दोघे कुठल्या विवादामध्ये गुरफटलेत आणि असं म्हणतात की आमच्या विवादाचा गुंता सोडवणं केवळ सम्राटांनाच शक्य आहे। बोलवा त्यांना। तशी आज्ञा। तर सांगा, तुम्ही आहात ब्राह्मण आणि तुम्ही आहात भाट। जी महाराज। तुम्ही दोघे विवादात कसे काय गुंतलात? तुम्ही आहात भाट, कवी, परिस्थितीचं गायन करणारे, जे काही सुंदर आणि चांगलं दिसेल त्याचे गुण गाणारे, आणि तुम्ही आहात ब्राह्मण, ज्ञाता, ग्रंथ वाचणारे। वास्तविक पाहता तुम्हा दोघांमध्ये परस्पर मतभेद कुठल्या विषयावर होऊ शकतो? महाराज, थोडा असाच विवाद आहे जो सुटतच नाहीये।
मग आम्ही म्हटलं महाराज आमचा गुंता सोडवतील. ऐकूया तरी असं काय बरं घडलंय. विवाद तसा साधाच आहे महाराज, पण दोघांच्या समर्थनांमध्ये इतकी अधिक उदाहरणं आहेत की कुणाचं खरं मानायचं. माझे ब्राह्मण मित्र म्हणतात मनुष्याचं भाग्यच सर्वात मोठं असतं, ज्याचं भाग्य मोठं असतं त्यालाच सर्व काही प्राप्त होतं. माझं असं निवेदन आहे श्रीमान की कर्म मोठा आहे, जो कर्म नाही करत त्याला कोणतीच प्राप्ती होत नाही. हा तर शाश्वत प्रश्न आहे, बनला आहे बनलेलाच राहील, यामध्ये मी काय उत्तर देऊ. तरी पण मला ह्याच्यावर थोडासा विचार करू द्या आणि मग तुम्हा दोघांना सांगेन. आपण जे काही सांगाल महाराज ते आम्हास मान्यच असेल. आपण भाग्यशाली पण आहात आणि जे म्हणून आपण प्राप्त केलंय आपल्या कर्माने परिश्रमानेच प्राप्त केलंय. आपण दोघं कुठे राहणारे आहात? आम्ही पारसीच्या गावातून आलोय महाराज. जोपर्यंत मी आपल्या दोघांच्या प्रश्नांचं उत्तर नाही देत आपण इथेच राहावं. मंत्री महाशय. जी महाराज. या दोन्ही मित्रांची एकत्रच राहण्याची व्यवस्था केली जावी. जशी आज्ञा महाराज. तर मग ऐक, महाराज भाग्याच्या समर्थनात बोलतील. अरे श्रेष्ठ भाग्य लिहून नसते घेऊन आले तर इतकं मोठं राज्य मिळतं विक्रमादित्यांना. सम्राट विक्रमांनी हे राज्य ही कीर्ती आपल्या बाहुबळाने प्राप्त केली आहे, कुणी वरदान नव्हतं दिलं त्यांना. हे घ्या, महाराजांनी तुमच्यासाठी भोजन बनवण्याची पूर्ण सामग्री पाठवली आहे. जाळण्यासाठी इंधन पण बाहेर ठेवलं आहे. तुम्ही तुमचं भोजन स्वतः शिजवून घ्या. ही थाळी तुमच्यासाठी. आणि ही थाळी तुमच्यासाठी आहे. वा, आता ठीक आहे. माझ्या थाळीमध्ये दुधी आणि तुझ्या थाळीमध्ये डाळ असं का? महाराजांनी विचार केला असेल. मी गायक आहे, भाजी खाणं मला डाळ खाण्यापेक्षा आवडेल. आणि मी तर ब्राह्मण, जन्मापासून डाळ खाणारा, यासाठी माझ्याकरिता डाळ पाठवली. जे असेल ते चल भोजन बनवण्याची सिद्धता करूया, भूक लागली आहे. हा दुधी का पाठवला? ती डाळ, हा दुधी, यात काही रहस्य तर नाही. असं करूया ब्राह्मण देवा, तू हा दुधी घेऊन टाक आणि मला डाळ दे. मी डाळ बनवतो, तू दुधीची भाजी कर. जशी तुमची मर्जी. आम्ही तर जे काही मिळेल खात असतो आपले. महाराज आपण असंच बघायला आलो होतो, तुम्हाला काही त्रास नाही ना झाला? अरे हा दुधी तुमच्याजवळ? हा तर मी ह्यांच्यासाठी पाठवला होता. ह्याने मला देऊन टाकला, म्हणाला मी डाळ खाईन करून तू दुधी खा. तुम्ही असं का केलं कविराज? काय माहित, म्हटलं माझ्या थाळीत दुधी याच्या थाळीत डाळ का नाही मी. मिळालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. ब्राह्मण देवता कापा तो दुधी. किमती, हिरे, मोती पाहिलेत कविराज? भाग्याने जे तुम्हाला मिळत होत शंकेमुळे तुम्ही ते घालवलं आणि ज्याने ह्याविषयी विचार देखील केला नाही ह्या ब्राह्मण देवांना ते मिळालं. यासाठी माझं ऐकावं, भाग्याविषयी विचार नाही करायचा. जे व्हायचंय ते होणारच, जे नसेल व्हायचं ते नाही होणार. एका मनुष्याच्या नात्याने तुम्ही तुमचं कर्म, परिश्रम, तुमची कर्तव्य पूर्ण करण्याचा विचार करा. जर कर्म आणि भाग्याच्या द्विधेमध्ये अडकून राहाल तर अख्खं जीवन करूच शकणार नाही. त्या शंकेमुळे सर्व काही घालवाल. समजलं महाराज, आमच्या शंकेचं समाधान झालंय. आता भोजन बनवण्याची काही आवश्यकता नाही, तुम्ही आमचे अतिथी आहात, आमच्या सोबत भोजन करा. या. प्रणाम महाराज. बोल. दूर गावाहून आलेली एक वृद्ध महिला आपणास भेटू इच्छिते. काय, कशासाठी? फारच दुःखी आहे, केवळ आपल्याशीच बोलायचंय म्हणते. बोलो. बोल माते, काय प्रश्न आहे? मी काय सांगू महाराज, माझे दोन्ही बी पोर
हत्येचे आरोपापाई पकडली गेलेत, त्यांना आजीवनीशी मारणार आहेत, कारणाशिवाय माझी दोन्ही पोरं मरणार आहेत. जर तुझ्या पुत्राने हत्या केली असेल तर त्यांना अपराधाचा दंड तर दिलाच जाणार, त्याच्यात मी काय करू शकतो. ते हत्यारी नाहीत, त्यांनी हत्या नाही केली. ही तर मातेची भावना आहे, प्रमाण काय आहे? तो तर माझ्या पोरांच्या विरुद्ध आहे महाराज, त्यांनी आता नसल केली याचा काय भी सबूत नाही. तरी पण माझं मन सांगतंय मला, ते निरपराध आहे, ते हत्या करू शकत नाहीत, ते तर हत्येचा विचार भी करू शकत नाहीत. जर त्यांना जीवनीशी मारलं गेलं तर घोर अन्याय होईल महाराज, तुमच्या राज्यात घोर अन्याय. निरपराधी जातात आणि तू बघत बसणार, इतकं सामर्थ्य तुझ्या हाती असून न्याय देऊन झालाय. तुझे दोन पुत्र अपराधी सिद्ध झालेत, त्याचा निकाल उद्या होईल. उद्या न्यायाधीश बसून माझ्या पोरांच्या अपराधावर विचार करतील. तू जा माते, जर तुझ्या पुत्रांनी हत्या नाही केली आहे त्यांना दंड नाही मिळणार, निश्चिंत राहा. आता तुझ्यावरच भरोसा आहे का? आम्हाला लगेच जावं लागेल. जर या मातेचे दोन्ही पुत्र खरोखरच निर्दोष आहेत तर त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा भागीदार मला देखील व्हावं लागेल. राजा तर मी आहे ना, माझ्या राज्यामध्ये कुठलाच अन्याय होता कामा नये. आपण धन्य आहात महाराज, आपण महान आहात. आपण कर्माने भाग्य बदलू शकता, दुर्भाग्याला श्रमाने बदलू शकता. हत्येच्या अपराधामध्ये दोन युवक येथे बंदी आहेत, ज्यांचा उद्या न्याय होईल. हो, मला त्यांना भेट. बंदींना भेटायची आज्ञा नाहीये. तुमची नावं काय? जी ब्रह्मदत्त. आणि तुझं? जी यज्ञदत्त. काय तुम्ही दोघांनी मिळून हत्या केली? आम्ही नाही केली हत्या. खोटा आरोप आहे आमच्या. हो, मला त्या घटनेविषयी सांगा, हे सर्व कुठे घडलं? जंगलात. तुम्ही दोघं तिथे काय करायला गेला होता? आमच्या म्हणण्यावर कोण विश्वास ठेवेल, पण हे सत्य आहे महाराज, आम्ही प्रतिदिन जंगलामध्ये पक्षी पाहायला, त्यांचा स्वर ऐकायला आणि पक्ष्यांच्या बोलीचं अध्ययन करायला जायचो. पक्ष्यांच्या बोलींचं अध्ययन? जी, आमचा विश्वास आहे की पक्षी जे बोलतात त्यांचा स्वर समजला जाऊ शकतो. त्या दिवशी आम्ही असंच करत वनामध्ये भटकत होतो. ऐक ऐक यज्ञदत्त, ती चिमणी काय म्हणतीये? तिचा साथी कुठे भटकलाय ब्रह्मदत्त. कुठे आहात, कुठे आहात असं म्हणून ओरडतीये. पण यज्ञदत्त, तिच्या स्वरामध्ये उदासीन भाव नाहीये. कारण ती जाणते तिचा साथी इथेच कुठे आसपास आहे. हा हा, पण एक कारण असू शकत. कारण असेल ते काय? बघ यज्ञदत्त, त्या वृक्षावर फळं पण लागलेत हो ना. हा, कदाचित ती चिमणी आपल्या मित्राला तिथे येऊन फळं खायची सूचना देत असावी. असू शकत. ब्रह्मदत्त, हिचा ध्वनी लिहून ठेव, मग बघूया की ही सुक्या वृक्षावर बसून काय म्हणते ती. अरे, तिचा ध्वनी माझ्या लक्षात आलाय, ऐक. अरे, हे काय झालं? ती चिमणी इतक्या जोरजोराने ओरडते का तिथे? असं दिसतंय थोडी गडबड आहे, चल जायचं. चल. ही चिमणी तर यज्ञदत्त. ब्रह्मदत्त, एक माणूस पडलाय इथे. अरे, जिवंत आहे का? मेला आहे. बघूया. अ
अरे असं काय, तुम्ही याला मारून टाकला? अरे केलं तर तुझं म्हणणं आहे की त्या चिमणीने तुला बोलावलं आणि सांगितलं तिथे प्रेत दडलंय? हो, पण आम्ही जाणतो की आमच्या म्हणण्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही आणि मरण्याव्यतिरिक्त आणि कुठलाच रस्ता शेष नाहीये. ठीक आहे, उद्या न्यायालयात भेटूया. हे आपलं सौभाग्य आहे, आपल्या नगराचं सौभाग्य आहे की आज परमन्यायी सम्राट विक्रमादित्य आपल्या इथे आले आहेत. मी तुम्हा सर्व लोकांच्या वतीने त्यांचं स्वागत. सम्राट विक्रमादित्यांचा विजय असो. मी न्यायाधीश आहे. जेव्हा न्यायाधीशांचे न्यायाधीश इथे आपल्यामध्ये उपस्थित आहेत तेव्हा हे स्वाभाविक आहे की आजचा न्याय तेच करतील. अपराध्यांना सम्राटांसमोर उपस्थित केलं जावं. महाराज, हे दोन्ही युवक हत्येचे अपराधी आहेत. एका समृद्ध नागरिकाच्या धनाच्या लोभापोटी या दोघांनी त्याची जंगलामध्ये हत्या केली आणि या वीर पुरुषाने त्यांना रंगेहात पकडलंय. मी पूर्ण कहाणी जाणतो. अपराध्यांचं स्वतःच्या स्पष्टीकरणामध्ये असं सांगणंय की हे जंगलामध्ये पक्ष्यांचे आवाज ऐकण्यासाठी गेले होते, तिथेच त्यांना मृतक दिसला. मी ही गोष्ट पण ऐकली या दोघांकडून. एका न्यायाधीशाच्या नात्याने मी यांचं म्हणणं हास्यास्पद मानतो. यामध्ये संदेह नाही की हे दोघे हत्यारे आहेत. धनाच्या लोभापोटी ही हत्या केली गेलीय. मी या दोन्ही युवकांची बाजू पण ऐकून घेतली आहे. तुम्ही दोघे पक्ष्यांची बोली समजता? आम्ही समजण्याचा प्रयत्न करतो महाराज. ठीक आहे, मग हे सांगा बघू, ह्या झाडावर जी चिमणी एकसारखी ची ची करते काय म्हणते ती? महाराज, त्या चिमणीची चार अंडी कोणीतरी चोरली आहेत. ती व्यक्ती ह्यावेळी इथेच आहे. चिमणी त्याला शिव्या घालते, क्रोधित आहे त्याच्यावर. तुझं म्हणणं खरं आहे, ह्या चिमणीचं पण खरं आहे. काल रात्री तुमची परीक्षा घेण्यासाठी मी तिच्या घरट्यातून ही अंडी चोरली होती. एवढं घडल्यावर आता या दोन्ही युवकांच्या योग्यतेमध्ये कुठलाच संदेह नाही राहत. हे हत्येच्या उद्देशाने जंगलामध्ये नव्हते गेले. खरंय महाराज, पण प्रश्न हा उठतो, जर यांनी हत्या नाही केली तर मग हत्या केली कोणी? त्याचा पण पत्ता लागेल. प्रथम या निर्दोषींना सोडून द्या. माते, माझी पोर. त्या दिवशी तू जंगलामध्ये काय करायला गेला होतास? म्या आपला असाच गेलतो महाराज. चल बघू, आज आपण सर्वच परत तिथेच जाऊया. प्रेत ते झाडाच्या खाली होत जिथे आमचा पहारेकरी निशस्त्र आहे. या घ्या तलवारी, नंग्या तलवारी, आणि त्याच्यावर आक्रमण केल्यासारखे चालून जा. जा आणि लवकर परत या. आता तूही जा.
ही उघडी तलवार घे, त्या पहारेकऱ्याकडे जा. हत्या तूच केलीस ना? मी हत्या केली महाराज. पती सपुतळे धारी, या प्रत्येक पुतळ्याचा किस्सा एकाहून एक निराळा, किस्सा एक निराळा.